मी आता चिकन कीमा बनवतो आहे। कांदा कापला, एक कांदा कापलेला आहे, तो जरा येल्लोसर म्हणजे थोडा येल्लो टाईपमध्ये करून घेतो। ओके, ऑलमोस्ट कांदा येल्लो टाईपमध्ये व्हायला आला आहे, म्हणजे पिवळ्या टाईपमध्ये शिजला आहे कांदा प्रॉपरली। चिकनमध्ये ऑलमोस्ट मी मसाला बिसाला थोडा हळद बिळद टाकून ठेवले, वाटाने चिकन खिमा बनवतो आहे। ही माझी रेडी झालेलं आहे, ऑलमोस्ट आता डन झालेलं आहे। आता थोडा टॅमॅटो टाकतो त्याच्यामध्ये, टॅमॅटो थोडा शिजून घेतो। टॅमॅटो जरा शिजून घेतो मस्तपैकी, थोडी ग्रेव्ही म्हणजे ग्रेव्ही टाईप व्हायला थोडं टेस्ट यायला थोडी, त्यासाठी त्याच्यामध्ये थोडी नंतर टमॅटो जरा शिजल्याच्या नंतर जरा हळद आणि थोडा मसाला आणि चवीस चौदा टाईपमध्ये थोडंसं आपण मीठ टाकून घेऊया चव यायला। मसाले नॉर्मली मी यूज नाही करत, नॉर्मली जास्त स्पायसी नाही करत मी। टमॅटो का टाकला कारण की त्याच्यामध्ये थोडीशी ग्रेव्ही टाईप म्हणजे थोडं थिंक टाईप ग्रेव्ही होईल, त्यासाठी मी टमॅटो यूज केलेला आहे। नाही तर नॉर्मली टमॅटो जास्त यूज करत असेल आय डोंट नो, मी माझ्या रेसिपीमध्ये टमॅटो आणि कांदा दोन्ही यूज केलेला आहे। टमॅटो पण शिजले आहेत प्रॉपरली, आज दोन प्रकार बनवणार आहे, एक तर चिकन खिमा आणि दुसरा आहे आपण हा चिकन खिमा बनवणार आहे आणि हा तंदुरी लेग, तंदुरी टाईपमध्ये लेग बनवणार आहे मी, तंदुरी लेग पीस बघून घ्या। एक चमचा मी मसाला टाकतो आहे आणि थोडीशी हळद, एक चमचा हळद पकडा। ओके, त्याला थोडं लालसर जरा कलर आला पाहिजे, त्यासाठी मी थोडं तरी स्पायसी पाहिजे, म्हणजे एवढं पण नाही, आपल्याला जमेल तेवढं स्पायसी करू शकता। चवीसाठी मीठ टाकतो आहे, तुम्हाला पाहिजे तेवढं मीठ टाकू शकता चवीसाठी, तुम्हाला जेवढं जमतं तेवढं। काही काही जणांना जास्त मीठ लागत नाही, सो मला पण तेवढं जास्त नॉर्मली मी जेवढं जेवणात मीठ पाहिजे तेवढं तरी पाहिजे असतं। मस्त तर झाली आहे मस्त हे, आता मी याच्यामध्ये चिकन टाकणार आहे, खिमा जो बनवला आहे मी तो मोस्टली म्हणजे रेडी करून ठेवलेला आहे खिमा मी, हा मला खिमा रेडी करून ठेवलेला आहे, तो आता ह्याच्यामध्ये हे करीन, खिमा टाकला आहे मी आता, थोडा शिजायला वेळ झाला आता, थोडं पाणी टाकून घेईन। तेलाचं प्रमाण जास्त यूज करू शकता किंवा नाही, ज्याला तेल जमतं त्यांनी यूज करा, नाही ज्याला तेल जास्त जमत नाही त्यांनी नॉर्मली तेल टाकून हे करू शकता।
मी थोडंसं पाणी टाकतो त्याच्यामध्ये, शिजलं पाहिजे. मसाल्याचं पाणी होतं ते टाकलं, अजून थोडंसं पाणी टाकून, जास्त पण पाणी नाही, हे आटणार पाणी, ऑलमोस्ट आटणार आठ पाणी, हे पाणी हे होणार आहे. गॅस पास केला आहे, जरा शिजली पाहिजे चिकन, जरा शिजलं पाहिजे आणि ड्राय झालं पाहिजे थोडं. मी थोडासा अजून मला कमी वाटलं म्हणून मसाला मी टाकलं. आपण ह्याला आता शिजवत ठेवून देऊया थोडं, बऱ्यापैकी हे झालं आहे, शिजवत ठेवून देऊया थोडं. आता रेडी झालेलं आहे, थोडं पाणी सुकेल ते रेडी होऊन जाईल. ही आज माझी आहे रेसिपी रेडी झालेली आहे, खिमा, चिकन खिमा. वाटाणे तर असतात चिकन खिम्यामध्ये, हिरवे वाटाणे ते उकडलेले आहेत, नॉर्मली गरम पाण्यात उकडून टाकलेले आहेत त्याच्यामध्ये. माझी रेसिपी रेडी झालेली आहे.